नमस्कार. हा रोटेशनल डायनॅमिकचा शेवटचा भाग आहे, भाग क्रमांक 8. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. यामधून आपल्याला काय काढायचं आहे, तर एक मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट बाय युजिंग दीज टू थिअरम्स. कोणते थेरम्स आहेत आणि हे कशा पद्धतीने आपल्याला वापरायचे आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. थेरम्स यूज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिफरंट बॉडीज. पहिला थेरम आहे थेरम ऑफ पॅरल ॲक्सिस, दुसरा आहे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. आता या ठिकाणी कोणत्या कंडिशन्स आहेत जर थिअरम ऑफ पॅरल ॲक्सिस वापरायचा असेल तर. टू अप्लाय पॅरल ॲक्सिस थिअरम टू एनी ऑब्जेक्ट ऑर बॉडी वी नीड टू ॲक्सिस पॅरल टू इच अदर विथ वन ऑफ देम. दोन ॲक्सिस एकमेकाला पॅरल पाहिजे, त्यापैकी एक विथ वन ऑफ देम पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. त्यापैकी एक सेंटरमधून गेलेला असायला पाहिजे. त्याची किंमत माहिती असेल आणि त्याच्यावरून जर दुसरा ॲक्सिस कुठेही पास केला असेल तर त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला थेरम ऑफ पॅरल ॲक्सिस वापरून काढता येतो. आता थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस केव्हा वापरायचा? सो परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम रिलेट्स द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट थ्री म्युच्युअली परपेंडिक्युलर अँड कॉन्ग्रुएंट ॲक्सिस टू ऑफ देम इन द प्लेन ऑफ द ऑब्जेक्ट. हा थेरम वापरताना ऑब्जेक्ट काय करायचं आहे, कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ठेवायचा. कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ठेवला तर एक्स ॲक्सिस जो आहे तो परपेंडिक्युलर टू सरफेस येणार त्या बॉडीच्या, आणि राहिलेले वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस हे इन द प्लेन जाणार परंतु झेड ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणार. अशा वेळेसच हा थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस वापरायचा आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स काय आहेत, तर थेरम ऑफ पॅरल ॲक्सिसचं एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे आय झिरो इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. तर याचे थेरम ह्या थेरमची आपल्याला प्रूफ बघायचं आहे, तर आपण एक एक आपण पाहणार आहोत. चला पहिल्यांदा बघूया थेरम ऑफ पॅरल ॲक्सिस. थेरम म्हटलं की काय असतं, याला स्टेटमेंट असतं, तर ते स्टेटमेंट आपल्याला घ्यायचं आहे. इन ऑर्डर टू अप्लाय दिस थेरम टू एनी ऑब्जेक्ट ऑर बॉडी वी नीड टू ॲक्सिस पॅरलल टू इच अदर विथ वन ऑफ देम पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. आता हा थेरम वापरताना मी सांगितल्याप्रमाणे दोन ॲक्सिस पाहिजे, ते पॅरलल पाहिजेत एकमेकाला, आणि त्यापैकी एक थेरम एक ॲक्सिस जो आहे तो सेंटरमधून बॉडीच्या गेला पाहिजे. अशा वेळेस प्रिन्सिपल ऑफ पॅरल ॲक्सिस वापरता येईल किंवा थिअरम ऑफ पॅरल ॲक्सिस वापरता येईल. याचं स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशनवरून आपल्याला घ्यायचं आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट अँड ॲक्सिस एनी ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ आय झिरो. हा जो आहे तो हा कन्सिडर करायचा, यम आय ऑफ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस हा आय झिरो कन्सिडर केला. तो कशाबरोबर आहे, विच इज इक्वल टू सम ऑफ, दोघांची बेरीज आहे. त्यापैकी काय आहे, पहिला आहे एम आय ऑफ बॉडी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर विच इज कॉल्ड एज आय सी अँड प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस. तर हे त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन खाली दिल्याप्रमाणे हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. आय झिरो म्हणजे काय, एम आय ऑफ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज अ सम इज इक्वल टू सम ऑफ इज इक्वल टू सम ऑफ. सम म्हणजे काय, दोघांची बेरीज आहे. कशाची, आय सी. आय सी इज एम आय ऑफ बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड प्रॉडक्ट ऑफ, ह्या दोन क्वांटिटीचा प्रॉडक्ट आहे. त्यापैकी एक क्वांटिटी आहे मास ऑफ द बॉडी आणि दुसरी आहे स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ॲक्सिस. तर हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे आहे, आय झिरो इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, वेअर एच इज दी परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ॲक्सिस. तर यापैकी आपल्याला
प्रूव करायचं आहे आय झिरो इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, वेअर आय सी इज एम आय ऑफ द बॉडी अबाउट इट्स सेंटर, आय झिरो इज एम आय ऑफ बॉडी अबाउट इट्स एनी पॉइंट, ओ एच इज डिस्टन्स बिटवीन टू पॅरल एक्सिस, अँड कॅपिटल एम इज मास ऑफ द बॉडी. सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ थिअरम ऑफ प्रिन्स पॅरल एक्सिस. याचं आपल्याला प्रूफ बघायचं आहे, चला तर बघूयात मग त्याचं प्रूफ. प्रूफ, या ठिकाणी कोणतीही एक बॉडी कन्सिडर केली आहे, कन्सिडर एनी रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ओ परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ फिगर. या ठिकाणी एक रोटेटिंग रिजिड बॉडी कन्सिडर केलेली आहे आणि एक ॲक्सिस पास केला आहे ओ पॉईंटमधून, तर या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. त्यापैकी आय सी जो आहे हा सेंटरमधून गेलेला आहे, ठीक आहे. सी इज द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. कन्सिडर ए स्मॉल एलिमेंट ऑफ मास डीएम. सपोज धिस बॉडी इज मेडअप ऑफ स्मॉल आयडेंटिकल इलिमेंट्स, इच मास ऑफ द इलिमेंट सपोज टू बी डीएम. काय कन्सिडर केलं आहे, ही बॉडी जी आहे ही लहान लहान तुकड्यांनी बनलेली आहे, समान तुकड्यांनी बनलेली आहे, सारख्या तुकड्यांनी बनलेली आहे असं कन्सिडर केलेलं आहे. त्यापैकी एक तुकडा कन्सिडर केला आहे पी या पॉईंट भोवती, ठीक आहे, ॲट पी पॉईंट. आणि हा आय सी जो आहे हा सेंटरमधून ॲक्सिस पास केलेला आहे. तर हे दोन ॲक्सिस कसे आहेत, पॅरल आहेत, आणि प्लेनला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. तर दोन ॲक्सिस पॅरल आहेत म्हणून इथं थिअरम वापरायचा आपल्याला, पॅरल ॲक्सिस थिअरम. दोन ॲक्सिसमधलं अंतर जे आहे ते एच कन्सिडर केलेलं आहे. सो जॉईन पी डी, सॉरी जॉईन ओ पी, ओ आणि पी पॉईंट जोडायचा अँड पी सी, अँड ड्रॉ कन्स्ट्रक्ट करायचं आहे कन्स्ट्रक्शन, ड्रॉ पी डी परपेंडिक्युलर ऑन एक्सटेंडेड लाईन ओ सी. ओ सी जी लाईन आहे त्याच्या वाढवलेल्या लाईनवरती पी डी ही परपेंडिक्युलर टाकलेली आहे, ठीक आहे. अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आहे. सो एम आय ऑफ बॉडी अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ इज गिव्हन बाय, बघा आता या ठिकाणी काय कन्सिडर करायचं आहे, एम आय ऑफ बॉडी अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ, ओ भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, एम आर स्क्वेअर, एम इज मास ऑफ द बॉडी, आर इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. ह्या पी पॉईंट अगोदर काय करायचं आहे, स्मॉल एलिमेंट वरून संबंध बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मग हा याचं इंटिग्रेशन घेतलेलं आहे, तुर्तास इंटिग्रेशन नाही असं कन्सिडर करा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला येईल आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. एम काय आहे इथं, एमच्या ऐवजी डी एम इलिमेंट्सचं मास वापरलेलं आहे. ओ पी काय आहे, डी एम पासून ॲक्सिसपर्यंतचा अंतर आहे ओ पी, आणि त्याचा वर्ग असतो डेफिनेशनमध्ये. जसं आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर आहे, एमच्या ऐवजी डी एम वापरलं, आर स्क्वेअरच्या ऐवजी ओ पी स्क्वेअर वापरलं, म्हणजे ही मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आहे. स्मॉल इलिमेंट वरून संबंध बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर त्या क्वांटिटीचं इंटिग्रेशन घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं आहे वाक्य, ठीक आहे. म्हणून इथं घेतलेला आहे, इथं बॉडी हा शब्द वापरला, इलिमेंट वापरलेलं नाही. इलिमेंट घेतलं असतं तर हे इंटिग्रेशन घेतलं नसतं, काय आलं असतं, इलिमेंट नसतं तर आय झिरो इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर डी एम. संबंध बॉडीचा काढायचा आहे म्हणून आहे या इक्वेशनला इंटिग्रेशन घेतलं. ओ पी म्हणजे डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे अंतर आर, ओ पी स्क्वेअर आहे म्हणून आर स्क्वेअर डी एम, इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम. हे झालं ओ पॉईंट भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सेम मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आपल्याला सी पॉईंट म्हणजे सेंटर पॉईंट. सो एम आय ऑफ बॉडी अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर पॉईंट सी इज आय सी इज इक्वल टू इंटिग्रेशन सी पी स्क्वेअर डी एम. सी पी इज नथिंग बट फ्रॉम फिगर आर झिरो, सो इंटिग्रेशन आर झिरो स्क्वेअर डी एम फ्रॉम फिगर इन राईट अँगल ट्रँगल ओ पी डी. ओ पी डी हा राईट अँगल ट्रँगल आहे बाय युझिंग द पायथागोरस थिअरम. ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर, पायथागोरस थिअरम वापरला आहे साधा. बट ओ डी इज इक्वल टू ओ सी प्लस सी डी. ओ डी इज इक्वल डायरेक्ट इक्वेशन मांडलेलं आहे खालचं. ओ डी इज इक्वल टू इथं डायग्राम म्हणून बघा, ओ डी इज इक्वल टू ओ सी प्लस सी डी म्हणजेच एच प्लस एक्स, ब्रॅकेटचा वर्ग तसाच राहील, हा वर्ग तसाच राहील, पॉइंटरनं दाखवतोय मी. म्हणजेच ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट एच प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर,
प्लस पी डी स्क्वायर। एक्सपांड दिस टर्म, एक्स प्लस एक्स ब्रैकेट स्क्वेअर हे एक्सपांड करायचे, सो पी स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस टू एच एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर। फ्रॉम फिगर बघा, या ठिकाणी इन ट्रँगल डायरेक्ट पुढची स्टेप मांडले, म्हणून इथं डायग्राम बघून सांगतो। इन राईट अँगल ट्रँगल सी पी डी, सी पी डी मध्ये काय वापरायचं आहे, सी पी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर। म्हणजे इथं या पॉइंटरने दाखवते बघा, एक्स स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअरच्या ऐवजी काय वापरू शकतो मी इथं, आर झिरो स्क्वेअर वापरू शकतो। एवढाच फक्त राईट अँगल ट्रँगल कन्सिडर केला तर, ठीक आहे, ती टर्म पुढे घेतलेली आहे। बघा, ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस टू एच एक्स प्लस सी पी स्क्वेअर, सी पी स्क्वेअर म्हणजेच आर झिरो स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर इज इक्वल टू सी पी स्क्वेअर फ्रॉम फिगर। सो ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू सी पी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर प्लस टू एच एक्स। सो ओ पी इज नथिंग बट आर फ्रॉम फिगर, इथं ओ पी स्क्वेअर आहे म्हणून आर स्क्वेअर घेतला, सी पी म्हणजे आर झिरो आहे, सी पी स्क्वेअर आहे म्हणून आर झिरो स्क्वेअर घेतला, प्लस एच स्क्वेअर प्लस टू एच एक्स ॲज इट इज। सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड्स विथ रिस्पेक्ट टू डी एम, दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे किंवा मल्टिप्लाइंग ऑन बोथ साईड्स बाय इंटिग्रेशन डी एम वी गेट, दोन्ही बाजूला इंटिग्रेशन डी एमनं मल्टिप्लाय करायचं। उजव्या बाजूला काय येईल, इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम, डाव्या बाजूला इंटिग्रेशन आर झिरो स्क्वेअर डी एम प्लस इंटिग्रेशन एच स्क्वेअर डी एम प्लस टू एच एक्स स्क्वेअर, इंटिग्रेशन टू एच एक्स डी एम। कॉमन टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायच्या असतात, त्या पद्धतीनं वरचीच टर्म खाली मांडलेली आहे, इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम इज इक्वल टू इंटिग्रेशन आर झिरो स्क्वेअर डी एम प्लस एच कॉमन आहे कारण एच इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल एक्सेस विच इज रिमेन्स कॉन्स्टंट इन द फिगर, म्हणून एच स्क्वेअर इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं, इंटिग्रेशन डी एम राहिलं, प्लस टू एच कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं, आणि इंटिग्रेशन कशाच राहतं, एक्स डी एम म्हणजेच व्हेरिएबल टर्म्स राहतं। सो नेक्स्ट टर्म, बट इंटिग्रेशन डी एम इज नथिंग बट टोटल मास ऑफ द बॉडी अँड इंटिग्रेशन एक्स डी एम इज इक्वल टू झिरो बिकॉज सी इज द सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मासला बॉडीचं टोटल मास झिरो येतं, म्हणून हा फॉर्म्युला इंटिग्रेशन एक्स डी एम इज इक्वल टू झिरो वापरलाय, ह्या टर्म्स वरच्या इक्वेशनमध्ये मांडायच्या। इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम इज इक्वल टू इंटिग्रेशन आर झिरो स्क्वेअर डी एम प्लस एम एच स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी पॉइंटरनं दाखवतोय ती टर्म झिरो झाली, इंटिग्रेशन डी एमच्या ऐवजी कॅपिटल एम ठेवलं, एम इंटू एच स्क्वेअर, ही टर्म एम इंटू एच स्क्वेअर मिळालं, बाकीच्या टर्म उजव्या बाजूची आणि इंटिग्रेशन आर झिरो स्क्वेअर डी एमची तशीच किंमत ठेवली। परंतु सुरुवातीचे जे दोन इक्वेशन्स आहेत त्या दोन इक्वेशनवरून इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम म्हणजे आय झिरो आहे आणि इंटिग्रेशन आर झिरो स्क्वेअर डी एम म्हणजे आय सी आहे, त्या टर्म्स या ठिकाणी मांडायचे। म्हणून फॉर्म्युला मिळाला आपल्याला आय झिरो इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर। सो दिस इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर थिअरम ऑफ पॅरलल एक्सेस अँड हेन्स द प्रूफ, तर अशा पद्धतीचा याचा प्रूफ आहे। ओके, तर यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रिन्सिपल ऑफ आर थिअरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सेस। सो थिअरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सेस, आता परपेंडिक्युलर एक्सेस म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की दोन एक्सिस किंवा तीन एक्सिस हे एकमेकाला कसे पाहिजेत, परपेंडिक्युलर पाहिजेत। म्हणून कोणतीही जर बॉडी घेतली, रिजिड बॉडी, तर ती कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ठेवली ॲटोमॅटिकली तीन एक्सिस जे आहेत ते एकमेकाला परपेंडिक्युलर येतील, त्यापैकी एक एक्स आणि वाय एक्सिस हे इन द प्लेन जातील बॉडीच्या, आणि झेड एक्सिस जो आहे तो परपेंडिक्युलर टू प्लेन असेल, हा कन्सेप्ट या ठिकाणी घ्यायचा आहे। ठीक आहे, तर याचं स्टेटमेंट बघायचं, पहिल्यांदा डायग्राम का दाखवलेले आहे, तर अशा पद्धतीने कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ठेवले असता हा झेड ॲक्सिस हा परपेंडिक्युलर टू प्लेन आहे आणि एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे इन द प्लेन आहे। ठीक आहे, तर अशा वेळेस काय करायचं, या बॉडीला
प्लेन लॅमिना म्हणायचं आहे. जर त्याचा प्लेन जर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ठेवला तर झेड ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे तिन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर येतात. अशा सर्फेसला प्लेन लॅमिना कन्सिडर करायचं आहे. हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. द यम आय ऑफ बॉडी ऑर यम आय ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट अँड ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे आय झेड इज इक्वल. इथं काय म्हटलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट अँड ॲक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन. डायग्राममध्ये काय दिसतो, झेड ॲक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन दिसतो, म्हणजे झेड ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे म्हणून आय झेड कन्सिडर करायचा. विच इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअल परपेंडिक्युलर ॲक्सिस इन द प्लेन ऑफ द लॅमिना अँड ऑल द थ्री ॲक्सिस बिईंग कॉन्ग्रंट. तिन्ही ॲक्सिस कशा आहेत, कॉन्ग्रंट म्हणजे जवळजवळ एकरूप. मग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय येईल, इथं घेतलेलं नाही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन स्लाईडमध्ये दाखवलेलं नाही, ते तुम्हाला सांगतो. आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव करायचं आहे. ते प्रूव करण्यासाठी आता प्रूफ घेतलेला आहे, त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन घ्यायचं आहे. कन्सिडर ए प्लेन लॅमिना ऑफ मास यम कॅपिटल यम इन द हॉरिझॉन्टल प्लेन एक्स ओ वाय. कन्सिडर ए स्मॉल एलिमेंट ऑफ मास डी एम ॲट ए पॉइंट कॅपिटल पी. कन्सिडर इट इज अ डिस्टन्स आर फ्रॉम सेंटर ओ आर ओरिजिन, सो ओ पी इज इक्वल टू आर. काय कन्सिडर केलेलं आहे, ही बॉडी जी आहे ती लहान लहान स्मॉल इलिमेंट्सनं बनलेली आहे असं कन्सिडर करायचं आहे. मग हे स्मॉल इलिमेंट्स आयडेंटिकल आहेत म्हणून एकच इलिमेंट कन्सिडर केला आहे पी पॉइंटला. पी पॉइंटपासून ओ म्हणजेच झेड ॲक्सिसपर्यंतचं अंतर हे आर कन्सिडर केलेलं आहे. पी पॉईंटवरून वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर टाकला म्हणून इथं परपेंडिक्युलर दाखवलेला आहे, पॉइंटरनं दाखवलेला आहे, म्हणून ओ आर झाला तो ओ आर परपेंडिक्युलर टू एक्स वाय ॲक्सिस. सिमिलरली ओ क्यू परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर टाकला म्हणून ओ आर हे आहे वाय ॲक्सिसवरचं डिस्टन्स म्हणून हे वाय कन्सिडर केलं. ओ आरला पॅरलल पी क्यू आहे, समोरासमोरेला आहे बाजू, म्हणून पी क्यू हे वाय घेतलेलं आहे. तसंच ओ क्यू हे एक्स ॲक्सिसवरचं डिस्टन्स आहे म्हणून हे ओ क्यू इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलं. ओ क्यूला समांतर आणि इक्वल आहे म्हणून पी आर बरोबर सुद्धा एक्स कन्सिडर केलं. समोरासमोरील एक्स समोरासमोरील वाय असं कन्सिडर केलं आणि ओ पी हे आर डिस्टन्स कन्सिडर केलं आहे. ठीक आहे, हे डायग्रामवरून अगोदर समजून घ्यायचं आहे. ते लिहिलेलं आहे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन, ड्रॉ द परपेंडिक्युलर्स पी क्यू ऑन पी क्यू अँड पी आर ऑन एक्स अँड वाय ॲक्सिस रिस्पेक्टिवली. देअरफोर पी क्यू इज इक्वल टू वाय अँड पी आर इज इक्वल टू एक्स. द यम आय ऑफ लॅमिना अबाउट झेड ॲक्सिस इज कोणता पॉईंट, यम आय ऑफ लॅमिना म्हटलं, इलिमेंट म्हटलेलं नाही, इलिमेंट म्हटलं तर ओनली डी एम येणार आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स त्या पॉईंटपासूनचं म्हणजे काय येणार, ओ पी स्क्वेअर डी एम येणार. आय झेड इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर डी एम आणि पूर्ण बॉडीचं घ्यायचं असेल तर फक्त इंटिग्रेशन करायचं आहे, तेच घेतलेलं या ठिकाणी. आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डी एम. आता हे परत एक्सप्लेन करत नाही, पाठीमागच्या आर्टिकलमध्ये हे आपण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डी एम, ओ पी आर किंमत ठेवा म्हणून इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम. तसंच हा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस अबाउट झेड ॲक्सिस घ्यायचा आहे. द एम आय ऑफ लॅमिना अबाउट एक्स ॲक्सिस इज आय एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन पी क्यू स्क्वेअर डी एम, पी क्यू इज इक्वल टू वाय म्हणून इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम. सिमिलरली एम आय ऑफ लॅमिना अबाउट वाय ॲक्सिस इज आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन पी आर स्क्वेअर डी एम, पी आर इज नथिंग बट एक्स सो इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम. सो फ्रॉम फिगर राईट अँगल ट्रँगल ओ पी आर, डायग्राममध्ये ओ पी आर वापरा किंवा ओ क्यू पी सुद्धा वापरला तर चालतंय, दोन्हीपैकी कोणताही राईट अँगल ट्रँगल वापरा. काय सांगितलं, ओ पी आर किंवा ओ पी क्यू कोणताही वापरला तर बदलत नाही एक्सप्रेशन. त्यामध्ये राईट अँगल ट्रँगल वापरला एक मिनिट, आर स्क्वेअर एक्स आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. स्क्रीनवरून चाललेलं आहे ते, काहीतरी सेटिंग बदललेलं आहे,
आपण समजून घेऊयात. मल्टिप्लाइंग अबोव इक्वेशन बाय डीएम ऑन बोथ साइड्स एनी इंटिग्रेशन. इथं जे एक्सप्रेशन आहे जे ब्लँक दाखवते ते इथं आहे आर स्क्वेअर डी एम इज इक्वल टू आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे इक्वेशनला दोन्ही बाजूला इंटिग्रेशन डी एमनं मल्टिप्लाय केलं. तर हे वरचे जे इक्वेशन्स आहेत त्याच्याऐवजी डायरेक्ट एक्सप्रेशन मिळेल आपल्याला आर इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एमच्या ऐवजी आय झेड, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एमच्या ऐवजी आय वाय, आणि इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एमच्या ऐवजी आय एक्स. सो दिस इज द थिअरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस. ओके, तर अशा पद्धतीचे हे दोन थिअरम आपले संपलेले आहेत. आता यानंतर आपल्याला पुढचं आर्टिकल बघायचं आहे, पुढची स्लाइड घेऊयात. ॲप्लिकेशन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ॲप्लिकेशन्स म्हणजे कुठे ॲप्लाय होतो मोमेंट ऑफ इनर्शियाचे हे जे थिअरम्स आहेत ते. या ठिकाणी आपल्याला सिलॅबसमध्ये असलेले पॉईंट्स आहेत एम आय ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट, रिंग कन्सिडर करायची त्या ठिकाणी दोन थिअरम वापरायचे कशा पद्धतीने ते आपल्याला पुढे बघायचं आहे. डिस्क, युनिफॉर्म रॉड, सॉलिड स्पेअर, हॉलो स्पेअर, सॉलिड सिलेंडर, अशा सहा प्रकारच्या बॉडीज आहेत. यामध्ये हे थिअरम कशा पद्धतीने वापरायचं आहे त्यापैकी आपल्याला डिस्कचं एक्सप्रेशन मोमेंट ऑफ इनर्शिया, डेरिवेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंटर याचं एक्सप्रेशन आपल्याला सिलेबसला आहे. म्हणजे सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेऊन दुसरे ॲक्सिस पास करायचे, पॅरल असेल तर प्रिन्सिपल ऑफ पॅरल ॲक्सिस थिअरम, परपेंडिक्युलर असेल तर प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर थिअरम वापरून राहिलेल्या पॉईंटच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो. त्यापैकी एम आय ऑफ थिन युनिफॉर्म रिंग ही एक प्रकारची रिंग आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त कडा असणारा, हिला भरीव नसणार आहे, हा पोकळ भाग असणार आहे रिंग. तुम्ही बेस्ट एक्झाम्पल बांगडीचं कन्सिडर करू शकता. त्या पद्धतीनं हा ऍक्सिस सेंटरमधून पास झालेला आहे, त्या रिंगची रेडियस आर कन्सिडर केली. सो आय सी इज दी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ रिंग अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. कॅपिटल एम इज दी मास ऑफ द रिंग. सो आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर ओनली. आता याचं डेरिवेशन जे आहे ते डेरिवेशन सिलॅबसमध्ये आपल्याला नाही, डायरेक्ट एक्सप्रेशन घेतलेलं आहे आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, हा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा आहे. आता दुसरा ऍक्सिस कसं पास करू शकतो, मोमेंट ऑफ इनर ऍक्सिस पासिंग थ्रू टँजेंट अलॉंग द टँजेंट परपेंडिक्युलर टू प्लेन, म्हणजे असा मी जे पॉइंटर फिरवतोय त्या पद्धतीनं हा ऍक्सिस पास करायचा, हा ऍक्सिस इथं पास करायचा. ठीक आहे, मग हा ऍक्सिस आणि सेंटरचा ऍक्सिस पॅरल आहेत एकमेकाला, प्रिन्सिपल ऑफ पॅरल ऍक्सिस थिअरम वापरायचा. आय झिरो म्हणजे टँजेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आय सी प्लस एम आर स्क्वेअर, एम आर स्क्वेअर आर स्क्वेअर म्हणजेच एच आय सी प्लस एम एच स्क्वेअर, एच इज दी परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ऍक्सिस, ते काय आहे कॅपिटल आर आहे. मग सेंटरचा काय आहे तर एम आर स्क्वेअर आणि एम एच स्क्वेअर, एच स्क्वेअर म्हणजे हे आर घेणार तुम्ही, डिस्टन्स काय दोन पॅरल ऍक्सिस मधलं आर, म्हणून एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर किती झालं टू एम आर स्क्वेअर, हा टँजेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. अशा पद्धतीनं तो प्रिन्सिपल ऑफ पॅरल ऍक्सिस थिअरम वापरायचा. दुसरा एक फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ, हाच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन घेतला तर आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, आय इज इक्वल टू आय इज इक्वल टू कम्पेअर दीज टू इक्वेशन्स एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर, कॅन्सल एम एम वी गेट आर स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स आर इज इक्वल टू के. सो दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म रिंग, म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन जर युनिफॉर्म रिंगचा काढायचा असेल तर तो रेडियस एवढाच येणार असा त्याचा अर्थ आहे. चला नेक्स्ट बघूयात आपण एम आय ऑफ थिन युनिफॉर्म डिस्क, याचं एक्सप्रेशन डिटेलमध्ये आपल्याला सिलॅबसमध्ये आहे ते बघूयात. डिस्क कन्सिडर करायचे, तुम्ही डिस्क म्हणून कॉईल कन्सिडर करू शकता, कॉईन 5 रुपयाचं कॉईन, 2 रुपयाचं कॉईन जे आहे ते कसं आहे आतून भरीव आहे. जर वेगवेगळ्या रिंग जर एकमेकामध्ये टाकत गेलो आपण वेगवेगळ्या रेडियसच्या, वेगवेगळ्या डायमीटरच्या जर रिंग एकत्र करून आतमध्ये टाकत गेलो तर अशा पद्धतीची भरीव रिंग तयार होते. हा कन्सेप्ट या ठिकाणी कन्सिडर करायचा. सो कन्सिडर ए युनिफॉर्म डिस्क
ऑफ मास कैपिटल एम एंड रेडियस स्मॉल आर रोटेटिंग अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ओ. सो इट्स सरफेस डेंसिटी इज सिग्मा. वी नो दैट डेंसिटी इज इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम. अतः डिस्क जो वॉल्यूम का है एम आर पाई आर स्क्वायर. डेंसिटी इज इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम, साधा फॉर्म्युला है. मास कैपिटल एम घेतला, डेन्सिटी पाय आर स्क्वेअर, सॉरी व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला येईल सिग्मा इज इक्वल टू कॅपिटल एम अपॉन पाय आर स्क्वेअर. ॲज इट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर ऑब्जेक्ट, इट कॅन बी कन्सिडर टू बी कन्सिस्टिंग नंबर ऑफ कॉन्सन्ट्रिक रिंग्स ऑफ रेडियाय इन्क्रीजिंग फ्रॉम झिरो टू कॅपिटल आर. त्याचा काय अर्थ आहे, तर ही जी युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क आहे, ऑब्जेक्ट आहे, हा अनेक कॉन्सन्ट्रिक रिंगपासून बनलेला आहे की ज्याची रेडियस झिरोपासून घेतली. उदाहरणार्थ झिरो रेडियस आहे, नंतर एक मीटर किंवा सेंटीमीटर असले रेडियस, त्याच्यावरती 1.5, म्हणजे एका ते एक जर रिंग टाकत गेलात तर ही डिस्क तयार होते असा कन्सिडर करायचं आहे. झिरो टू कॅपिटल आर म्हणजे ही रेडियस वाढवत जायची रिंगची, म्हणजे डिस्क तयार होणार. त्यापैकी एक रिंग कन्सिडर केलेली आहे बघा, ती ॲक्सिसपासून किंवा सेंटरपासून आर एवढ्या, स्मॉल आर एवढ्या अंतरावर आहे. त्या रिंगची रेडियस किंवा थिकनेस जी आहे ती डी आर कन्सिडर केलेली आहे. सो वन ऑफ सच रिंग ऑफ मास डी एम अँड रेडियस स्मॉल आर, हा जो आहे तो शेडेड पोर्शन दाखवलेला आहे डायग्राम मध्ये. सो एरिया ऑफ दिस रिंग, रिंग म्हणजेच काय, फक्त तिला सरकमफरन्स असणार आहे, त्याचा एरिया काय असणार आहे, एरिया इज इक्वल टू 2 पाय आर इंटू डी आर. सो सिग्मा डेन्सिटी इज इक्वल टू डी एम अपॉन 2 पाय आर इंटू डी आर, कारण रिंगला व्हॉल्यूम नसते, फक्त एरिया असतो. आणि एरियाचा फॉर्म्युला 2 पाय आर डी आर, व्हॉल्यूमच्या ऐवजी एरिया ठेवला. हा फॉर्म्युला जो आहे पहिला घेतलेला हा फॉर्म्युला, त्याच्यासारखा रिंगसाठी हा मांडलेला फॉर्म्युला आहे. पुढे डी एम इज इक्वल टू तेकच गुणाकार केला तर 2 पाय आर सिग्मा इंटू डी आर येतात. सो एम आय ऑफ दिस रिंग, अगोदर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया करायचा. फिजिक्समध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, अगोदर स्मॉल क्वांटिटीची व्हॅल्यू घ्यायची, त्याच्याहून लार्ज क्वांटिटी काढता येते आपल्याला. म्हणजे या ठिकाणी रिंगचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि त्याचं इंटिग्रेशन घेतलं टू द लिमिट झिरो टू कॅपिटल आर, तर संबंध टोटल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो. हा कन्सेप्ट या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणून सुरुवातीला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आहे. मग रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज पर दी डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, आय आर इज इक्वल टू डी एम इंटू आर स्क्वेअर, म्हणजेच एम आर स्क्वेअरच कन्सेप्ट या ठिकाणी वापरला आहे. एमच्या ऐवजी डी एम आहे आणि आर स्क्वेअर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो एम आय ऑफ डिस्क कॅन नाऊ बी ऑप्टेन बाय इंटिग्रेटिंग डी आय आर, याचं जर इंटिग्रेशन घेतलं तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया करायचा. आणि आपलं एम काय आहे, डिस्कचाच मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. परंतु लिमिट ठेवायचं आहे स्मॉल आर, कारण ही रेडियस वाढत गेलेली आहे झिरोपासून कॅपिटल आर पर्यंत. इथं लिहिलं आहे बघा, झिरो टू कॅपिटल आर, इन्क्रीजिंग फ्रॉम झिरो टू कॅपिटल आर. म्हणून फक्त लिमिट घ्यायचं आहे इंटिग्रेशनचं झिरो टू कॅपिटल आर. सो एम आय ऑफ डिस्क आय इज इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट झिरो टू कॅपिटल आर आय आर, आय आरची किंमत ठेवा, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू कॅपिटल आर डी एम इंटू आर स्क्वेअर. बाय गेटिंग दिस इंटिग्रेशन वी सॉल्व इट, बट आय आर इज इक्वल टू डी एम इंटू आर स्क्वेअर, बट डी एम इज इक्वल टू 2 पाय आर डी आर, हे फॉर्म्युला आहे बघा. इथं कर्सरनं दाखवतोय मी, कॉमन टर्म्स आहेत किंवा कॉन्स्टंट टर्म्स आहेत ज्या इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचे. कॉन्स्टंट 2 पाय सिग्मा कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन झिरो टू आर तसंच ठेवलं, आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब डी आर आलं. हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे, आय इज इक्वल टू 2 पाय सिग्मा, याचं इंटिग्रेशन सोडवलं तर आर रेश टू 4/4 येणार. आणि हे लिमिट झिरो टू कॅपिटल आर, झिरो हे लोअर लिमिट आहे, कॅपिटल आर हे अप्पर लिमिट आहे. हे सोडवताना काय करायचं आहे, स्मॉल आरच्या ऐवजी अप्पर लिमिट एकदा ठेवायचं, वजा चिन्ह देऊन स्मॉल आरच्या ऐवजी लोअर लिमिट एकदा ठेवायचं. तर ते सोडवायचं आहे बघा.
आई इज इक्वल टू 2 पाय कैपिटल यम अपॉन पाय कैपिटल आर स्क्वेअर हे कशाच्या ऐवजी किंमत ठेवली, सिग्माच्या ऐवजी किंमत ठेवली सुरुवातीचे इक्वेशनवरून, आणि स्मॉल आरच्या ऐवजी अप्पर लिमिट ठेवलं कॅपिटल आर डिवाइडेड बाय 4 तसंच, आणि लोअर लिमिट ठेवल्यानंतर झिरोच किंमत होणार म्हणून ते घेतलेलं नाही. कॉमन टर्म जे आहेत ते कॅन्सल करा, छेदस्थानचा आर स्क्वेअर आणि अंशस्थानचा आर रेश टू 4 मधलं कॅन्सल होणार, राहिलेली टर्म्स वी गेट आय इज इक्वल टू 1/2 एम आर स्क्वेअर. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंटर ऑफ थिन युनिफॉर्म रिंग सॉरी डिस्क. एक मिनिट तुम्ही स्क्रीनवरती पहा, पूर्ण एक्सप्रेशन्स दिलेलं आहे तुमच्या लक्षात येईल. चला आता पुढचा पार्ट पाहूयात. असं समजतो की सगळ्यांना समजलं असेल हे, असं समजून पुढचा भाग घेत आहे. ॲनालॉगस क्वांटिटीज बिटवीन ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजेच लिनियर मोशन. तर ह्या बऱ्याचशा ॲनालॉगस टर्म्स मी तुम्हाला आर्टिकल शिकवत असताना सांगितलेले आहेत. ट्रान्सलेशनल मोशन लिनियर मोशनमध्ये हे भाग आहेत, लिनियर डिस्प्लेसमेंट घेतो, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सलरेशन एक्सेट्रा, क्वांटिटी, सिम्बॉल अँड एक्सप्रेशन. रोटेशनल मोशनमध्ये क्वांटिटी, सिम्बॉल अँड एक्सप्रेशन आणि इंटर रिलेशन ही पॉसिबल पॉसिबल असेल तर. चला बघूयात आपण ट्रान्सलेशन मोशन किंवा लिनियर मोशनमध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट घेतो एस सिम्बॉल, ते सर्क्युलर रोटेशनल मोशन असेल किंवा सर्क्युलर मोशन असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. आणि ह्याच्यामध्ये जर रिलेशन घेतलं तर अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियसमध्ये हे एक्सप्रेशन आपण घेतलेलं आहे, अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ इन टू डिस्प्लेसमेंट वेक्टर फॉर्ममध्ये घेतलेलं आहे, वेक्टर एस इज इक्वल टू थीटा क्रॉस आर. लिनियर व्हॅलॉसिटी, लिनियर व्हॅलॉसिटी इज नथिंग बट लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम डी एस अपॉन डी टी. अँग्युलर व्हॅलॉसिटी डी थीटा अपॉन डी टी, इथे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे तसंच इथं सुद्धा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, परंतु कोणतं अँग्युलर रोटेशनल मोशन आहे म्हणून अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम डी थीटा अपॉन डी टी. हे रिलेशन आता लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये रिलेशन आपण हे सुद्धा घेतलेलं आहे, वेक्टर व्ही इज इक्वल टू वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर, म्हणजेच मॅग्नेटिक फॉर्ममध्ये व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. हे दोघांमधलं इंटर रिलेशन आहे. तसंच लिनियर ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी, इट मीन्स दॅट रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर ॲक्सलरेशन इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी, इट मीन्स दॅट रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन अँड अँग्युलर ॲक्सलरेशन आर अल्फा इज इक्वल टू वेक्टर ए क्रॉस वेक्टर आर, हेही रिलेशन आपण एक्सप्रेशन्समध्ये घेतलेलं आहे. इनर्शिया ऑर मास, इकडे मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मोशनमध्ये असतं किंवा रोटेशनल इनर्शिया सुद्धा म्हटलं जातं. मास ऑफ द बॉडी इन लिनियर मोशन इज एम, रोटेशनल मोशन इज आय, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हा रिलेशनमध्ये घेतलेला आहे फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा. लिनियर मोमेंटम इट इज डिनोटेड बाय पी, पी इज इक्वल टू एम व्ही. अँग्युलर मोमेंटम इट इज डिनोटेड बाय एल, एल इज इक्वल टू आय ओमेगा. याचं एक्सप्रेशन सेपरेट आय एल इज इक्वल टू आय ओमेगाचं आपण घेतलेलं आहे. रिलेशन याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं अँग्युलर मोमेंटमचा, याच्यासाठी एक सेपरेट स्लाईड घेतली होती. वेक्टर एल इज इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी हेही घेतलेलं आहे. फोर्स इन लिनियर मोशन एफ इज इक्वल टू एम ए ऑर रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम एफ इज इक्वल टू डी पी अपॉन डी टी. रोटेशनल मोशनमध्ये असतो तो टोर्क, टोर्क पी इज इक्वल टू डी एल अपॉन डी टी. जसं हे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम म्हणतो तसं रोटेशनल मोशनमध्ये रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणायचं इज नथिंग बट टोर्क. टोर्क आणि फोर्समध्ये रिलेशन हे पण घेतलेलं आहे आपण, टोर्क इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स इन टू वन ऑफ दी फोर्स. सो वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट
रोटेशनल मोशन मध्ये तेच येणार आहे, वर्क इज इक्वल टू टोर्क इन ट्रायंग्युलर डिस्प्लेसमेंट. पॉवर इन लिनियर मोशन, रेट ऑफ चेंज ऑफ वर्क डन म्हणजेच एफ इंटू व्ही, तसंच पॉवर इन रोटेशनल मोशन डी डब्ल्यू अपॉन डी टी म्हणजेच टोर्क इन टू अँग्युलर व्हेलॉसिटी. दीज आर दी ॲनालॉगस क्वांटिटीज बिटवीन लिनियर मोशन अँड रोटेशनल मोशन. नेक्स्ट, सो दिस टेबल गिव्ज द एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सम सिमेट्रिक ऑब्जेक्ट. फर्स्ट ऑब्जेक्ट इज थिन रिंग और हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडर आणि थिन रिंग जे आहे ह्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर सेमच येतो. ठीक आहे, ॲक्सिस कसा आहे, सेंट्रल, सेंटर मधून पास केलेला हा. डायमीटर, तर हे सेंट्रलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, ॲक्सिस पासिंग केला आहे परंतु प्लेनला परपेंडिक्युलर आहे, आणि डायमीटर म्हटलं की हा पूर्णतः डायमीटर मधून जाणार, याच्या निम्मा असतो तो रिंगच्या सेंटरच्या डायमीटर हा निम्मा असतो, म्हणजे हा एम आर स्क्वेअर आहे, त्याच्या डायमीटरचा किती घ्यायचा आहे, एम आर स्क्वेअर अपॉन टू. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत तुम्ही, जे एक्सप्रेशन्स नाही आहेत. सो अँग्युलर रिंग और थिक वॉल्ड हॉलो सिलेंडर, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आहे, आय इज इक्वल टू वन हाफ एम इन ब्रॅकेट आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर. तसंच युनिफॉर्म डिस्क ह्याचे एक्सप्रेशन घेतलेलं आहे, युनिफॉर्म डिस्क आणि सॉलिड सिलेंडर याचे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट सेंटर सेम असतात, हे लक्षात ठेवायचे ऑब्जेक्ट नाव, युनिफॉर्म डिस्क आणि सॉलिड सिलेंडर. तो आहे एम आर स्क्वेअर अपॉन टू, हा घेतलेला आहे एक्सप्रेशन आपण. ठीक आहे, त्याच्याबरोबर सॉलिड सिलेंडरचा सेम असतो असं लक्षात ठेवायचं आहे. युनिफॉर्म डिस्क, युनिफॉर्म डिस्क अबाउट इट्स डायमीटर, ॲक्सिस कसा पास केला, डायमीटर मधून. मी सांगितलं तुम्हाला सेंटरचा बॉडी सेम आहे, युनिफॉर्म डिस्क, युनिफॉर्म डिस्क, सेंटरचा आहे एम आर स्क्वेअर अपॉन टू, त्याच्यावरून डायमीटरचा काढायचा असेल तर सेंटरच्या निम्मा घ्यायचा, म्हणजे अर्धा, हाफ घ्यायचा, वन हाफच्या निम्मा, वन फोर्थ, म्हणून हा येईल 1/4 एम आर स्क्वेअर. नेक्स्ट, थिन वॉल हॉलो स्क्वेअर, सेंटरचा आय इज इक्वल टू 2/3 एम आर स्क्वेअर. आता हॉलो स्क्वेअर घेतला तर तो डायमीटर मधून जाणार, कसाही तुम्ही हॉलो स्क्वेअर आहे, गोल आहे तो, सेंटर मधून गेला म्हणजेच तो डायमीटर मधून जाणार, म्हणून याला सेपरेट डायमीटरचा येणार नाही हॉलो स्क्वेअरसाठी. सॉलिड स्क्वेअर, सॉलिड स्क्वेअरचा सेंटरचा स्क्वेअर म्हटलाय हा, तो पण डायमीटर येणार नाही, कारण गोल बॉडी असल्यामुळे सेंटर मधून गेला म्हणजे डायमीटर मधून जाणार, तो आहे 2/5 एम आर स्क्वेअर. हॉलो स्फिअर आणि सॉलिड स्फिअरचा सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवायचा आहे, हा 2/3 आहे आणि सॉलिड आहे तो 2/5 एम आर स्क्वेअर. नेक्स्ट, युनिफॉर्म सिमेट्रिक स्फेरिकल शेल, सेंट्रलचा आय इज इक्वल टू 2/5 एम इन ब्रॅकेट आर टू रेस टू फाईव्ह मायनस आर वन रेस टू फाईव्ह डिवायडेड बाय आर टू रेस टू थ्री मायनस आर वन रेस टू थ्री. थिन युनिफॉर्म रॉड और रेक्टॅंग्युलर प्लेट, रेक्टॅंग्युलर प्लेट घ्या किंवा रॉड घ्या, परपेंडिक्युलर टू पास, एक्सिस कसा पास करायचा आहे, एक्सिस पासिंग थ्रू परपेंडिक्युलर टू लेंथ अँड पासिंग थ्रू सेंटर, परपेंडिक्युलर टू लेंथ आणि सेंटरमधून पास करायचा आहे, तो असेल एम एल स्क्वेअर अपॉन 12, कारण रॉडला लांबी असते, रेडियस नसते, म्हणून एल आला इथं, एम एल स्क्वेअर अपॉन 12. तोच ॲक्सिस पास केला आहे अबाउट इट्स वन एंड, परपेंडिक्युलर टू अँड परपेंडिक्युलर टू लेंथ अँड अबाउट इट्स वन एंड, तो असतो एम आर स्क्वेअर अपॉन 3, एम आर स्क्वेअर अपॉन 3. तसंच युनिफॉर्म प्लेट और रेक्टॅंग्युलर पॅरल पाईप्ड, सेंट्रलचा पास करायचा आहे, तो घ्यायचा आय इज इक्वल टू 1/12 एम इन ब्रॅकेट एल स्क्वेअर प्लस बी रेस टू 2. युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन, सेंट्रलचा एक्सिस पास केला तर तो असतो आय इज इक्वल टू 3/10 एम आर स्क्वेअर. युनिफॉर्म हॉलो राईट सर्क्युलर कोन, सेंटरचा आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन 2. काही मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचे सेम आहेत अशा प्रकारचे कलेक्ट करायचे नावं, उदाहरणार्थ युनिफॉर्म डिस्क असेल, युनिफॉर्म डिस्क, सॉलिड सिलेंडर आणि युनिफॉर्म हॉलो राईट सर्क्युलर कोन, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे एम आर स्क्वेअर अपॉन 2. तर असेच
सेम मोमेंट ऑफ इनर्शिया असलेल्या वस्तूची नावे वेगळी काढायची, असा अभ्यास करायला तुम्हाला सोपं जाईल. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं रोटेशनल डायनॅमिक्सची पूर्णतः थेरी संपलेली आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.